दिवाळीच्या दिवसामध्ये औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयात 2500 बाईकची तर 250 चारचाकी गाड्यांची नोंदणी झाली. दिवाळी सणाच्या वेळी गाड्यांच्या विक्रीत मोठे उलाढाल होते, त्यामुळे गाडी विक्रीचा आकडा चांगलाच वाढलाय. एरवी सामान्य पंधरवड्यात 300 बाईक आणि 30 चारचाकी गाड्यांची नोंदणी होते, मात्र दसरा दिवाळीच्या काळात प्रचंड वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. औरंगाबाद शहरात सार्वजनिक वाहतूक नावालाच आहे. शहर बस राज्य परिवहन विभागाकडून चालवण्यात येते, मात्र दिवसाला 4 ते 5 गाड्यांपेक्षा जास्तही सेवा नसते, त्यामुळे ती असून फायदा नाही. परिवहन विभाग महापालिकेला बस सेवा द्या अशी मागणी करतो, मात्र महापालिका क्षमता नाही म्हणून हात वर करते. अशात ही सार्वजनिक सेवा नावालाच असल्याचं पाहायला मिळतं.